नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहत आहे आपला आवाज, आपल्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे धावपटू मिल्खा सिंग अर्थातच फ्लाइंग सिख यांचं आज कोरोनानं दुःखद निधन झालं। त्यांना आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकून देणारे महान धावपटू फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली। वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले। मिल्खा सिंह फ्लाइंग सिख या टोपण नावाने प्रसिद्ध होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावरती शोक व्यक्त केला। मिल्खा सिंग यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती। त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगडच्या PGI रुग्णालयात भरती करण्यात आलं। मात्र 18 जूनला रात्री 11:30 त्यांची प्राणज्योत मालवली। एक महान खेळाडूला आज गमावले आहे। मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती। त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते। त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर मला दुःख झाले, अशी भावना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली। मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित भाग मिल्खा भाग या 2013 प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला देशवासियांनी भरभरून पसंती दिली। मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाईफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे। त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने देशाच्या या महान धावपटूला भावपूर्ण श्रद्धांजली।